चला फायनली महाराष्ट्राची हास्य जत्रेवरती जो एक अन्याय व्हायचा तो आता दूर झालाय हाय मी आधी ए व्ही फिल्मी खबरी चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे महाराष्ट्राची हास्य आणि चला हवायुदा हे असे दोन कार्यक्रम आहेत ना की हे कायमच लोकांचं मनोरंजन करण्यासाठी त्यांना हसवण्यासाठी एकमेकांशी चुरस करत असतात आणि याच्यामध्ये कधी हवाई बाजी मारत असत तर कधी महाराष्ट्राची हास्य बाजी मारत असत पण एक गोष्ट अशी असते ना की जिथे कायमच चला हवाई उद्या बाजी मारत असतं आता आपण सगळ्यांनी बघितलं की चला हवायुद्या हा कार्यक्रम असा आहे ना की जिथे सगळी लोक त्यांचं प्रमोशन करण्यासाठी येतात अगदी हिंदी मधले बडे बडे कलाकार मग ते रोहित शेट्टी असेल आपला रणवीर सिंग असेल सारा अली खान असेल ही सगळी लोक नाही आता आपला हा हाऊस जोशवाला कोण आपला विकी कौशल असेल ही सगळी लोक कायमच इथं प्रमोशनला येत असतात आणि चला हवा येऊ द्या याच्यामुळे कायमच प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत असतो पण हा भाग कुठेतरी महाराष्ट्राच्या हास्यक्षेत्रामध्ये मिसिंग होता आणि यावेळेला तोही भाग आता दूर झालेला आहे येस सर्कस या सिनेमाची नुकतीच सगळी जी टीम आहे ही अ जशी देला गेली होती तशीच महाराष्ट्राची हस्यजत्रामध्ये सुद्धा आलेली आहे आणि इथे सुद्धा ते मदसोक्त हसताना एन्जॉय करताना दिसतात मला इनफॅक्ट जो प्रोमो सध्या आउट झालेला आहे ज्याच्यामध्ये समीर खांडेकर प्रसाद खांडेकर हा रणवीर सिंगशी गप्पा मारतो आहे आणि रणवीर तिथं मदसोक्त एन्जॉय करतो आहे हे पाहून खरोखरच बरं वाटलं की आता बॉलिवूडनी सुद्धा महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाची दखल घेतली ते प्रमोशनसाठी याही कार्यक्रमाचा विचार करतायत आणि आता जी टक्कर होणार आहे ना ही तुल्य बळाची होणार आहे की आता याही लेवलला चला हवा आणि महाराष्ट्राची हस्यजत्रा हे एकमेकांबरोबर कम्पीट करताना दिसणार आहेत पण मला एक सांगा या दोन्ही कार्यक्रमामध्ये विरोधाचा दर्जा तुम्हाला कुठे चांगला वाटतो कलाकारांचा दर्जा तुम्हाला कुठे चांगला वाटतो हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका